मोहीम 27 नोव्हेंबर पासून सुरू होत असून कुडाळ येथील आरोग्य केंद्रामार्फत अंगणवाडी येथे ही लस देण्यात येणार आहे. गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम आरोग्य केंद्रामार्फत 27 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून ही मोहीम कुडाळ आरोग्य केंद्रामार्फत सुरू होणार असून येथील अंगणवाडीत ही लसीकरण मोहीम करण्यात येणार आहे. यावेळेस जावळीच्या सभापती अरुणाताई शिर्के, कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदे, कुडाळचे पीएससीचे डॉक्टर ऋतुल रासकर, ग्रामपंचायत सदस्य केंद्रे तसेच अंगणवाडी सेविका आणि लहान मुलांच्या उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 5 आठवडे चालणार आहे. या मोहिमे दरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुला मुलींना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. ही लस सर्व खासगी शाळा व शासकीय शाळांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून जावळीतील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर ऋतुल रासकर यांनी दिली आहे. सुरुवातीला 2 आठवडे ही मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. पुढील 2 आठवड्यांमध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुले मुली व शालेय मोहिमेदरम्यान लसीकरण न झालेल्या लाभार्थ्यांना विशेष बाह्य संपर्क सत्रामधून लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच अतिजोखमीच्या भागांमध्ये व ऊसतोड कामगारांच्या लाभार्थ्यांनाही फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण सत्र घेण्यात येणार असून आपल्या मुलाच्या निरोगी आयुष्यासाठी गोवर आणि रुबेला लस द्यावी ही मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे मत जावळीच्या सभापती अरुणाताई शिर्के यांनी व्यक्त केले आहे. कल्याण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग सातारा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ यांच्यातर्फे आज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवर आणि रुबेला कॅम्पेनची जी सुरुवात होती 27 तारखेला, त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या सभापती मॅडम शिर्के मॅडम यांच्या उपस्थितीत झालेलं आहे. त्याचबरोबर या गावचे सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच वंदना, ग्रामपंचायत सदस्य केंद्रे साहेब आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी मी उद्घाटन झालं असं हे जाहीर करतो आणि मॅडमला विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा. गोवर आणि रुबेला याचं लसीकरणा संदर्भात आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत. या ठिकाणी विशेष उपस्थिती या गावचे माननीय सरपंच, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभरात जी गोवर आणि रुबेलाचे लसीकरण सुरू झाले त्याची सुरुवात आमच्या या कुडाळमधून खूप चांगल्या प्रकारे होते आणि एकही बाळ या लसीकरणापासून 9 महिने ते 15 वर्ष वयोगटापर्यंतची कुठलाही बाळ राहू नये असं आमच्या आशा स्वयंसेविका तर करतातच. सगळ्याच जणांनी यासाठी प्रयत्नशील राहावं आणि ही लस प्रत्येक मुलाला मिळावी यासाठी चांगलं काम करा आणि आज या लसीकरणासाठी आपला जिल्हा परिषद सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. महाराष्ट्रभरात हे सगळं होत आहे तर त्याच्यासाठी खरं तर महाराष्ट्राचा आभार मानले पाहिजे कारण आज आपण वेगवेगळे संसर्गजन्य असंसर्गजन्य असे रोग पाहतो ते करत असताना जर अशी लस आधीच प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी जर दिली गेली तरी पुढे अशा प्रकारचे होणार नाही म्हणून आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं त्यासाठी खरं तर प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ यांची खूप खूप आभारी आहे.